शिकलो ते सगळं होतं मेंडेलिझम, म्हणजे मेंडेलने जो एक्सपेरिमेंट केला पायझम सटायवम ही प्लांटवर जो एक्सपेरिमेंट केला हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट, त्या कॉन्क्लुजनवरून त्याने जे तीन लॉज दिले त्या लॉज बद्दल पाहत आपण, म्हणजे ऍक्च्युली आपण आतापर्यंत सगळं मेंडेलिझम शिकलो. मेंडेलच्या आधी ज्या डिस्कवरी झाली असेल त्याला म्हणतो आपण प्री मेंडेलिझम. आतापर्यंत शिकलो ते आहे मेंडेलिझम, आणि मेंडेल नंतर जी डिस्कवरी झाली त्याला म्हणतात पोस्ट मेंडेलियन किंवा न्यू मेंडेलिझम. मेंडेलिझम म्हणजे ऍक्च्युली मेंडेलने जे वर्क केलं ते कुठपर्यंत आलं, टेस्ट क्रॉस बॅक क्रॉस पर्यंत आलं. आता पाहतो आपण पोस्ट मेंडेलियन और न्यू मेंडेलियन, याचे दोन ग्रुप पडले, इंट्राजेनिक इंटरॅक्शन आणि इंटरजेनिक और नॉन अलेलिक इंटरॅक्शन. इंट्राजेनिक म्हणजे काय, इंट्रा मीन्स विद इन, जेनिक म्हणजे जीन, इंट्रा म्हणजे विद इन, एका जीन मधले सेम जीन मधले इंट्राजेनिक इंटरॅक्शन. इट ऑकर बिटवीन अलील्स ऑफ सेम जीन, एकाच जीनचे जे अलील्स, अलील म्हणजे काय म्हटलं होतं आपण अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ अ जीन, अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ अ जीन आर कॉल्ड अलील्स ऑर अलिलोमॉर, कॅपिटल टी अँड स्मॉल टी आर द अलील्स ऑफ इच अदर. जसं मी या ठिकाणी आपण इंट्राजेनिक इंटरॅक्शन घेतलं, इंट्राजेनिक इंटरॅक्शन कुणामध्ये म्हणाल म्हटलं आपण अलील्स ऑफ सेम जीन, आणि याचं धड्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल शिकायचं, एक्झाम्पल इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, मल्टिपल अलील्स. आता इनकम्प्लीट डॉमिनन्स काय, को डॉमिनन्स काय, मल्टिपल अलील काय, हे आता आपल्याला समोर एक एक टॉपिक आपण जेव्हा घेणार तेव्हा लक्षात दिलं. आता इथं मी सांगत बसणार नाही काय होते हे टॉपिकच घ्यायचे आपल्याला, पहिला टॉपिक येईल इनकम्प्लीट डॉमिनन्स, मग को डॉमिनन्स, मग मल्टिपल अलील. पण हे काय सगळं इंट्राजेनिक इंटरॅक्शन, म्हणजे कुणामध्ये इंटरॅक्शन झाली अलील मध्ये, अलील कुणाचे, अलील्स ऑफ सेम जीन, एकाच जीनचे जे अलील आहे त्याच्यामध्ये होणारे इंटरॅक्शन म्हणजे इंट्राजेनिक इंटरॅक्शन. म्हणून म्हटलं आपण इंट्राजेनिक इंटरॅक्शन मीन्स इट ऑकर्स बिटवीन अलील्स ऑफ सेम जीन, इट ऑकर्स बिटवीन अलील्स ऑफ सेम जीन. त्याचे बेस्ट एक्झाम्पल आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स जो फर्स्ट टॉपिक आहे आता आपला समोरचा, नंतर सेकंड टॉपिक आहे को डॉमिनन्स, नंतर आहे मल्टिपल अलील, त्यानंतर इंटरजेनिक इंटरॅक्शन. इंटर म्हणजे काय डिफरंट फरक काय, इथं जे आपण इंट्रा म्हणजे आपण सेम जीन मध्ये म्हटलं, इंटर म्हणजे डिफरंट जीन. हे काय म्हणलं, इट ऑकर्स बिटवीन अलील्स ऑफ सेम जीन, त्या ठिकाणी काय म्हणावं लागेल, इट ऑकर्स बिटवीन अलील्स ऑफ डिफरंट जीन. जीन कुठं असतात, क्रोमोझोम. काय म्हटलं आपण, इट ऑकर्स बिटवीन अलील्स ऑफ डिफरंट जीन, डिफरंट जीन कुठं असेल, लोकेटेड ऑन सेम क्रोमोझोम, एकाच क्रोमोझोमवर जे डिफरंट जीन असेल किंवा डिफरंट क्रोमोझोमवर असेल, म्हणजे यावरच या क्रोमोझोमवरचा जीन आणि या क्रोमोझोमवरचा जीन यांच्यामध्ये इंटरॅक्शन होणार आहे. आणि म्हणून म्हटलं आपण इंटरजेनिक किंवा नॉन अलिलिक इंटरॅक्शन मीन्स इट ऑकर्स बिटवीन अलील्स ऑफ डिफरंट जीन, अलील्स ऑफ डिफरंट जीन प्रेझेंट ऑन सेम और डिफरंट क्रोमोझोम. याचं एक्झाम्पल आहे प्लेओट्रॉपी, पॉलीजीन. म्हणजे पहिल्यांदा आपण पाहणार इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, मल्टिपल अलील, त्यानंतर प्लेओट्रॉपी, त्यानंतर पॉलीजीन. म्हणून मी आता इथपर्यंत तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की आपण आतापर्यंत जे शिकलो धड्याच्या सुरुवातीपासून ते इथपर्यंत जे शिकलो ते होतं मेंडेलिझम. मेंडेलने डिस्कवरी केली, मेंडेलची डेथ झाली, त्यानंतर जे काही नंतर जी काही डिस्कवरी झाली मेंडेल नंतर त्याला म्हटलं पोस्ट मेंडेलिझम किंवा न्यू मेंडेलिझम. त्याचे दोन भाग पडले, इंट्राजेनिक इंटरॅक्शन आणि इंटरजेनिक इंटरॅक्शन. इंट्रा म्हणजे मी सांगितलं की तीन एकाच मध्ये, इंट्राजेनिक मध्ये एखादी इट ऑकर्स बिटवीन अलील्स ऑफ सेम जीन, इट ऑकर्स बिटवीन अलील्स ऑफ सेम जीन. एक्झाम्पल इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, मल्टिपल अलील्स, इट इज. इकडे काय म्हटलं इंटरजेनिक मीन्स इंटर मीन्स डिफरंट, डिफरंट जीन राहील त्या ठिकाणी सेम जीनचे अलील होते. इथं काय होईल, इट ऑकर्स बिटवीन अलील्स ऑफ डिफरंट जीन,
It occurs between alleles of different gene present on same chromosome or a different chromosome. म्हणजे अलील त्या ठिकाणी अलील कुराचे होते सेम जीन, या ठिकाणी अलील कुराचे डिफरंट जीन. कुठे प्रेझेंट आहे, कुठे लोकेटेड आहे, सेम क्रोमोझोमवर किंवा डिफरंट क्रोमोझोमवर. याचं एक्झाम्पल घेतलं आपण प्लिओट्रॉपी आणि पॉलीजीन. म्हणजे आता आपल्याला हे मेंडेलच्या एचएस मध्ये आपल्याला पाहायचं इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स, मल्टिपल अलील, प्लिओट्रॉपी आणि पॉलीजीन हे पाच टॉपिक पाहायचे आहे. या चार टॉपिकचं, पहिल्या चार टॉपिकचं म्हणजे इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स, मल्टिपल अलील, प्लिओट्रॉपी, या चारचं डिस्क्रिप्शन आपल्याला आपल्या चॅप्टरमध्ये दिलेलंच आहे. पॉलीजीन जे आहे ते आपल्याला एक एक्स्ट्रा पाहायचं आहे. त्यासाठी आपण आता पहिल्यांदा सुरुवात करणार आहोत, आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स पासून सुरुवात करायची आहे ते पाहू आता. आपण जे आतापर्यंत मेंडेल जे पाहिलं होतं मेंडेलिझम, त्यामध्ये जो आपण डॉमिनन्स शिकलो, डॉमिनन्स तो होता कम्प्लीट डॉमिनन्स. त्यामध्ये काय झालं, जर समजा आपण एक टॉल हाईट घेतली, दुसरी डॉर्फ हाईट घेतली, एफ वन मध्ये काय झालं, टॉलनेच्या कॅरेक्टरनी किंवा टॉलनेच्या अलीलनी डॉर्फनेच्या अलीलला कम्प्लीटली काय केलं होतं, सप्रेस अपियर करून झालं होतं टॉलनेस. त्याला म्हणतो बरं कम्प्लीट डॉमिनन्स. म्हणजे धड्यामध्ये जो शिकलो तो होता कम्प्लीट डॉमिनन्स, कारण त्या ठिकाणी डॉमिनंट एक एक जो अलील होता तो दुसऱ्या अलीलला काय करतो, कम्प्लीटली काय करतो, सप्रेस. म्हणजे एकच अपियर झाला, दुसरा कम्प्लीटली काय झाला, सप्रेस झाला, आणि त्याला म्हटलं पण कम्प्लीट डॉमिनन्स. आता आपल्या इथे काय इनकम्प्लीट डॉमिनन्स, कम्प्लीट असलं तर काय झालं असतं, दोघांपैकी एक काय होते एक्सप्रेस होते, दुसरा काय होते सप्रेस होते. कॅपिटल टी स्मॉल टी असेल, कॅपिटल टी स्मॉल टी ला आपण टॉल प्लॅन म्हणतो, कारण कॅपिटल टी काय झाला एक्सप्रेस झाला, स्मॉल टी काय झाला सप्रेस झाला. पण या ठिकाणी इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये काय होते, इन इनकम्प्लीट डॉमिनन्स बोथ अलील अलिलोमॉर्फिक पेअर, एक जी पेअर आहे अलिलोमॉर्फिक जी पेअर आहे त्यापैकी दोनही अलील काय होते एक्सप्रेस होऊन राहिले, ते कम्प्लीटली नाही एक्सप्रेस. कसे होऊन राहिले, पार्सिल. म्हणजे हाय अलील, आतापर्यंत काय शिकलो आपण, एक अलील काय झाला कम्प्लीटली काय झाला एक्सप्रेस, दुसरा टोटली काय किंवा कम्प्लीटली काय झाला सप्रेस. आता दोघेही काय झाले एक्सप्रेस झाले, पण पूर्ण नाही एक्सप्रेस झाले, म्हटलं पार्सिली झाले. पार्सिली म्हणजे का, अर्धवट, हा अर्धवट, हा अर्धवट, दोघेही. म्हणजे आतापर्यंत काय शिकलो आपण, एक काय झाला पूर्ण एक्सप्रेस, दुसरा काय झाला सप्रेस. आता दोघेही काय झाले एक्सप्रेस झाले, पण दोघे एक्सप्रेस कसे झाले, पार्सिल झाले. म्हणजे पुन्हा पाकाय म्हणजे इन दिस इनकम्प्लीट डॉमिनन्स बोथ द अलील्स ऑफ एन अलिलोमॉर्फिक पेअर, बोथ द अलील्स ऑफ एन अलिलोमॉर्फिक पेअर एक्सप्रेस देमसेल्फ. दोघे एक्सप्रेस झाले पण कसे, पार्सिल झाले. याचा अर्थ यामध्ये आपल्याला कंडिशन, दोघे पार्सिल एक्सप्रेस झाले, याचा अर्थ वन अलील कॅनॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ अदर अलील. वन अलील, एक जो अलील होता त्याने दुसऱ्याचं एक्सप्रेशन काय करायला पाहिजे होतं, सप्रेस. मग म्हटलं असतं आपण कम्प्लीट डॉमिनन्स, बट इन दिस वन अलील कॅनॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ अदर अलील. दोघे एक्सप्रेस झाले पार्सिल अर्धवट. पुन्हा पहा काय म्हणतो मी, आपल्या ठिकाणी इनकम्प्लीट डॉमिनन्स, इन द इनकम्प्लीट डॉमिनन्स बोथ द अलील्स ऑफ एन अलिलोमॉर्फिक पेअर, एक जे अलिलोमॉर्फिक पेअर आहे त्यामधले जे दोन अलील आहे, बोथ द अलील्स ऑफ एन अलिलोमॉर्फिक पेअर कॅन एक्सप्रेस देमसेल्फ, कॅन एक्सप्रेस देमसेल्फ. कसे एक्सप्रेस होऊन आले, पार्सिल. पुन्हा पहा आता इथून थोडे टॉपिक एक किचकट लागले, आधीचे थोडे इझी होते एकदम. काय म्हटलं, इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये, इन इनकम्प्लीट डॉमिनन्स बोथ द अलील, दोन अलील आहे, एक समजा कॅपिटल टी दुसरा स्मॉल टी. इथं ऍक्च्युअली एक्झाम्पल देऊन दुसरं इथं मिळाली, चला पहा, एक असेल कॅपिटल आर, दुसरा असेल स्मॉल आर, बोथ द अलील्स कोणाचे, ऑफ एन अलिलोमॉर्फिक पेअर, बोथ द अलील्स ऑफ एन अलिलोमॉर्फिक पेअर कॅन एक्सप्रेस देमसेल्फ, स्वतःला एक्सप्रेस करते पण कसे, पार्सिली. आणि याचा जर विचार केला, वन अलील कॅनॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ अदर, एक अलील दुसऱ्याचं एक्सप्रेशन सप्रेस करते की कम्प्लीटली नाही. आणि अशा केसेसमध्ये काय होणार, एफ आर हायब्रिडमध्ये एक्सप्रेशन कसं येणार, इंटरमिजिएट मधातलं, म्हणजे
एक त्याचे नेम त्याचे नेमात निघेल हे समजण्यासाठी तुम्हाला आपण काय करू आधी क्रॉसचं एक्झाम्पल घेऊ. याचं बेस एक्झाम्पल घेतलंय मिराबिली जलाबा प्लांटचं एक्झाम्पल घेतलंय ज्याचं हे मिराबिली जलाबा झालं कॉमन नेम. आपला रूल काय नेहमीचा मिराबिलीज म्हटला एम कॅपिटल जलाबा म्हटला जे स्मॉल जर हँड रेटर असेल दोघाला घेतो सेपरेट अंडरलाईन प्रिंटेड असेल तर इट मस्ट बी इटालिक. मग आपण या ठिकाणी काय केलं पहिल्यांदा एक्झाम्पल बघून घे आपण डबल कोटचं एक्सप्लेनेशन मिराबिली जलाबा एक्झाम्पल घेतलं प्लॅनचं नाव आहे फोर ओ क्लॉक प्लॅन. आता या ठिकाणी पी प्लॅन एक्झाम्पल येणार नाही का कारण पी प्लॅन कोणी यूज केलं होतं पी प्लॅन पायझन सध्या कोणी यूज केलं होतं मेंडेलिन हे काय पोस्ट मेंडेलियन आहे मेंडेल नंतर दुसऱ्या सायंटिस्टने केलेले क्रॉस आहे आणि मग त्याने एक्झाम्पल कोणतं घेतलं मिराबिली जलाबा फोर ओ क्लॉक प्लॅन. त्याने काय घेतलं एक व्हरायटी घेतली रेड रेड फ्लॉवर व्हरायटी क्रॉस विथ व्हाईट फ्लॉवर व्हरायटी रूल तोच आहे. त्याला म्हणायचं पॅरेंटल जनरेशन याला म्हणायचं फिनोटाइप लिहावं लागते तो याचा जीनोटाइप कोणता घेतला कॅपिटल आर याचा घेतला स्मॉल आर स्मॉल आर रूल ते सेमी याला म्हणतात पॅरेंटल जनरेशन याला म्हणतात फिनोटाइप याला म्हणतात जीनोटाइप गमेट ते तशाच पद्धत म्हणणार याचे ऑल गमेट कंटेनिंग कॅपिटल आर याचे ऑल गमेट कंटेनिंग स्मॉल आर इत्यादी याचा गमेट दोघांची युनियन केली काय मिळालं जीनोटाइप आला कॅपिटल आर स्मॉल आर हे झालं एफ वन जनरेशन. अकॉर्डिंग टू मेंडेल मेंडेल नुसार काय अपेक्षित होतं या ठिकाणी एक्सपेक्टेड होत मेंडेल नुसार एक्सपेक्टेड होतं की हा जीनोटाइप जर कॅपिटल आर स्मॉल आर आहे आपण काय समजणार कॅपिटल आर काय डॉमिनंट आहे म्हणजे काय व्हायला पाहिजे ते हायब्रिड रेड यायला पाहिजे होतं पण रेड न येता या ठिकाणी कोणती व्हरायटी अपियर झाली पिंक मधातलीच निघाली पिंक का कारण रेडही एक्सप्रेस झाला व्हाईटही एक्सप्रेस झाला या ठिकाणी रेडनी जर व्हाईटला पूर्णपणे काय केलं असतं सप्रेस रेड काय झालं असतं अपियर पण या ठिकाणी रेडही अपियर झाला व्हाईटही अपियर झाला पार्सिल अर्धवटही कम्प्लीट अर्धवटपणे कारण दोघेही जेव्हा दोघेही जर समजा टोटली जर एक्सप्रेस झाले असते त्याला दुसरं नाव आहे ते पुढचा टॉपिक आहे आपला कोडॉमिनन्स. जर समजा दोघे जर कम्प्लीटली एक्सप्रेस झाले कोडॉमिनन्स आहे तर तो नंतरचा भाग आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये काय झालं पाहिजे हा कॅपिटल आर जर पूर्णपणे एक्सप्रेस झाला असता आणि हा जर पूर्णपणे सप्रेस झाला असता टँक कोणतं मिळालं असतं हायब्रिड रेड झालं काय हा अर्धवट एक्सप्रेस झाला हाही अर्धवट दोघेही अर्धे अर्धे एक्सप्रेस झाले आणि व्हेरायटी कोणती पिंक आणि याला नाव दिले इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे इंटरमिजिएट व्हेरायटी. पुन्हा एक्झाम्पल घेतलं मिराबिली जलाबा फोर ओ क्लॉक प्लॅन त्यामध्ये त्याने काय केलं रेड फ्लॉवर प्लॅन क्रॉस विथ व्हाईट फ्लॉवर प्लॅन त्याला म्हणलं पॅरेंटल जनरेशन याला फिनोटाइप जीनोटाइप कोणता घेतला कॅपिटल आर स्मॉल आर तिकडे याचा गमेट कोणता कॅपिटल आर त्याचा गमेट कोणता स्मॉल आर दोघांची युनियन केली कॅपिटल आर स्मॉल आर मिळालं फोर जनरेशन अपेक्षित काय होतं याचा फिनोटाइप कोणता असायला पाहिजे होता रेड पण झालं कसं या ठिकाणी पिंक का आलं कारण कॅपिटल आरने स्मॉल आरला कम्प्लिटली सप्रेस केलं नाही कॅपिटल आरने जर स्मॉल आरला कम्प्लिटली सप्रेस केलं असतं दाबून टाकलं असतं हा वर आला असता कोणता कलर आला असता रेड पण या ठिकाणी काय झालं कॅपिटल आरची कॅरेक्टर आणि स्मॉल आरची कॅरेक्टर दोघे काय झाले पार्सिली काय झाले एक्सप्रेस झाले अर्धवट आले म्हणून इंटरमिजिएट मधातलीच व्हेरायटी मिळाली कोणती पीक मग त्याने काय केलं या हायब्रिड पिकचा आपण आपलं तेच म्हणण्यानुसार त्याचा एफ वन चा क्रॉस एफ वन स्मॉल हायब्रिड पिंक घेतलं हायब्रिड पिंक क्रॉस विथ हायब्रिड पिंक याला म्हणणार आपण सेल्फिंग याला आपण सेल्फिंग असं याचा जीनोटाइप कोणता घेतला त्यांनी तोच कॅपिटल आर स्मॉल आर याचा कोणता कॅपिटल आर स्मॉल गमेट कोणते पडणार यामध्ये आपल्याला माहिती आहे 50% गमेट कंटेनिंग कॅपिटल आर 50% गमेट कंटेनिंग स्मॉल आर इकडे तसंच 50% गमेट कंटेनिंग कॅपिटल आर 50% गमेट कंटेनिंग स्मॉल आर याला म्हणतात कमिट्स.
मग तुम्हाला माझ्या दोन लाईन आहेत डिफरंट दोन लाईन आहेत चार लाईन आहेत चार लाईन आता मुलाकडे एक दोन तीन आणि चार लाईन दिल्या उभ्या चार लाईन एक दोन तीन आणि चार लाईन उभ्या या ठिकाणी आपण मेलचं इंडिकेशन दिलंय फिमेलचं इंडिकेशन दिलं दोन गमेटे इथं लिहा दोन गमेटे इथं लिहा कुठल्या कुठे लिहा कॅपिटल आर स्मॉल आर इकडे कॅपिटल आर स्मॉल आर झाला रूल तो झाला याचा याचा इथं याचा याचा इथं याचा याचा इथं याचा याचा इथं त्याला सांगा पहा मग याचा याचा इथं म्हणजे काय कॅपिटल आर कॅपिटल आर याचा याचा इथं म्हणजे काय कॅपिटल आर स्मॉल आर याचा याचा इथं म्हणजे काय कॅपिटल आर स्मॉल आर याचा याचा इथं म्हणजे काय स्मॉल आर आता काय दिसतंय कॅपिटल आर कॅपिटल आर म्हणजे कोणता रेड आहे कॅपिटल आर स्मॉल आर म्हणजे कोणता पिंक आहे कॅपिटल आर स्मॉल आर म्हणजे कोणता पिंकच आहे स्मॉल आर म्हणजे कोणता व्हाईट आहे हे झालं या पुढच्या गोष्टी आता एफ टू मध्ये जर आपण याचा जर समजा फिनोटिपिक रेशो काढला फिनोटिपिक रेशो काढा फिनोटिपिक रेशो म्हणजे तुम्हाला माहितीच आहे बाय कन्सिडरिंग फिनोटाइप फिनोटाइप कन्सिडर करा पहिल्यांदा किती टच्चे वेळा तीन टच्चे रेड इज टू पिंक इज टू व्हाईट रेड किती मिळाले आपल्याला एक मिळालं पिंक किती मिळाले दोन मिळाले व्हाईट किती मिळाले एक मिळाले हा झाला रेशो फिनोटिपिक रेशो 1:3:1 एमएससीसीटी ऑब्जेक्टिव्ह साठी किंवा नीट साठी लक्षात ठेवायचं आपल्याला चार पैकी एक म्हणजे किती 25% रेड 50% किती पिंक आणि 25% व्हाईट पुन्हा सांगतो 25% रेड आहे 50% पिंक आहे 25% व्हाईट आहे दुसऱ्या भाषेत पुन्हा रेडचं प्रपोर्शन किती 1/4 पिंकचं 2/4 व्हाईटचं 1/4 ही माहीत पाहिजे हा झाला फिनोटिपिक रेशो मग जीनोटिपिक रेशो कसा काढणार आपण तुम्हाला माहिती आहे डेफिनेशन जीनोटिपिक रेशो म्हणजे काय बाय कन्सिडरिंग जीनोटाइप ऑफ एन इंडिविजुअल जीनोटाइप हा मग तीन टाइपचे आहेत तिथं एक आहे कॅपिटल आर जीनोटाइप दुसरा कॅपिटल आर स्मॉल आर जीनोटाइप तिसरा स्मॉल आर जीनोटाइप कॅपिटल आर किती आहे एकदाच आहे कॅपिटल आर स्मॉल आर किती आहे दोनदा आहे स्मॉल आर किती आहे एकदा आहे आणि या ठिकाणी काय दिसून आलं आपल्याला इन 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 कम्प्लीट टर्मिनल्स बोथ फिनोटिपिक अँड जीनोटिपिक रेशियो इज सेम की दॅट इज 1:2:1 सेम म्हणजे किती दॅट इज 1:2:1 आता आठवा असाच सेम जीनोटिपिक आणि फिनोटिपिक रेशियो कुठे आला होता तो आला होता मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस मध्ये आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉस चा रेशियो होता 1:1 आणि त्याहीमध्ये मोनोहायब्रिड टेस्ट क्रॉसचा जीनोटिपिक ॲज वेल ॲज फिनोटिपिक रेशियो इज सेम दॅट इज 1:1 मग आलं होतं आपण डायब्रिड टेस्ट क्रॉसवर डायब्रिड टेस्ट क्रॉसमध्ये सुद्धा जीनोटिपिक ॲज वेल ॲज फिनोटिपिक रेशियो इज सेम किती 1:1 आणि आता इनकम्प्लीट डॉमिनन्सचा किती जीनोटिपिक ॲज वेल ॲज फिनोटिपिक रेशियो सेम किती 1:2:1 आणि म्हणून आता पहा या ठिकाणी दिसते जर तुम्हाला आता तुम्हाला क्लिअर होईल एक्झाम्पल होतो की हे जे दोन जे हल्लील आहे म्हणणं काय इनकम्प्लीट डॉमिनन्स हे जे दोन हल्लील आहे एक कॅपिटल आर आली स्मॉल आर आली कुणाचे ही झाली अलिलोमॉर्फिक पेअर कॅपिटल आर आणि स्मॉल आर ही झाली अलिलोमॉर्फिक पेअर आधी हे समजून घ्या म्हणजे ते लवकर समजते कॅपिटल आर झाला अलिल स्मॉल आर झाला एक दुसरा अलिल दोघांची झाली अलिलोमॉर्फिक पेअर या अलिलोमॉर्फिक पेअर मध्ये जे दोन अलील आहे हे काय म्हणाले एक्सप्रेस दोघेही म्हणाले पण एक्सप्रेस कसे म्हणाले पार्सेली म्हणजे इनकम्प्लीटली अर्धवट व्हायला कसं पाहिजे होतं एका अलीने दुसऱ्याला काय करायला पाहिजे होतं सप्रेस करायला पाहिजे होतं कम्प्लीटली आणि दुसरा एक्सप्रेस व्हायला पाहिजे होता कम्प्लीटली मग तो झाला असता कम्प्लीट डॉमिनन्स जो मेंडेलने दिला पी प्लॅन मध्ये पण यामध्ये काय झालं हे जे दोन अलील आहे कुणाचे दोन अलील
अलिलोमॉर्फिक पेयर इज आर अलिलोमॉर्फिक पेयर या अलिलोमॉर्फिक पेयर चे जे दोन अलील आहे ते कसे एक्सप्रेस होऊन आले, दोघेही एक्सप्रेस होऊन आले कसे पारसी, यामध्ये वन अलील कॅन नॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ अदर। एका अलीने दुसऱ्याचं एक्सप्रेशन सप्रेस केलं का नाही, आणि हायब्रिड कसाला इंटरमिजिएट, हायब्रिड कसाला इंटरमिजिएट। आणि म्हणून आपण या ठिकाणी काय शिकलो, स्टेटमेंट इन इनकम्प्लीट डॉमिनन्स बोथ द अलील्स आय दोन अलील कोणाचे ऑफ एन अलिलोमॉर्फिक पेयर, इनकम्प्लीट डॉमिनन्स बोथ द अलील्स दोन्ही अलील ऑफ अलिलोमॉर्फिक पेयर एक्सप्रेस देमसेल पारसी। पुन्हा सांगतात पहिल्या वाक्यामध्ये इनकम्प्लीट डॉमिनन्स मध्ये काय सांगायचं, इन इनकम्प्लीट डॉमिनन्स बोथ द अलील्स ऑफ एन अलिलोमॉर्फिक पेयर एक्सप्रेस देमसेल, कसे एक्सप्रेस होणार आहे पारसी, दोघही एक्सप्रेस झाले पण अर्धवट, कम्प्लीट जर दो एक्सप्रेस झाले असते तो झाला असता को डॉमिनन्स, जो पुढचा टॉपिक आहे, पण या ठिकाणी कसे एक्सप्रेस झाले पारसी। पुन्हा एक वाक्य सांगतो मी काय म्हणजे इन इनकम्प्लीट डॉमिनन्स बोथ द अलील्स ऑफ एन अलिलोमॉर्फिक पेयर एक्सप्रेस देमसेल पारसेली इन दिस वन अलील कॅनॉट सप्रेस, वन अलील कॅनॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ अदर अलील, वन अलील कॅनॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ अदर अलील कम्प्लीटली इन दिस इनकम इन दिस इनकम्प्लीट डॉमिनन्स, वन अलील कॅनॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ अदर अलील, इन सच केसेस देर इज एन इंटरमिजिएट एक्सप्रेशन, देर इज एन इंटरमिजिएट एक्सप्रेशन। कुठे वन हॅबिट एक्झाम्पल घेतलं मीरा प्लीज जलापा, अशा प्रकारे हा झाला पूर्ण आपला इनकम्प्लीट डॉमिनन्स, जर हा तीन मार्काचा टॉपिक झाला इनकम्प्लीट डॉमिनन्स।